हरि ओम श्री राम अंबज्ञ मी जयश्रीवीरा देशमुख जालना उपासना केंद्र साधारण 2006 पासून आम्ही बापूंच्या केंद्राशी जोडले गेलो. बापू परिवारात आम्ही आलो. खरं तर परमपूज्य बापूंसारखा सद्गुरु लाभला हे आमचे परम भाग्यच की इतका चांगला सद्गुरु आम्हाला लाभला ते. तर जेव्हापासून आम्ही 2006 पासून बापूंच्या केंद्रात आलो तेव्हापासून अनेक अनुभव म्हणजे प्रत्येकालाच आले आणि आम्हालाही आले आमच्याशी शेअर करायचे. त्यामुळे त्यांचे ऐकून ऐकून आम्हालाही बापूंविषयी ओढ वाटू लागली व हळूहळू आम्ही पण बापूंकडे ओढल्या गेलो. आणि त्यावेळेसच आम्हाला कळलं की आमच्याच कॉलनीमध्ये जयंतसिंह कुलकर्णी जे आमचे केंद्र प्रमुख आहेत त्यांच्याकडे साधारण 2000 पासून बापूंची उपासनाही चालू आहे. मग हळूहळू आम्ही सुद्धा किंतू परंतु करत उपासनेला जाऊ लागलो. अशातच एकदा शशिकांतसिंह कुलकर्णी यांच्या क्लासेसवर औरंगाबादवरून बापूंच्या पादुका आल्या होत्या व त्यांनी दर्शनासाठी आम्हालाही बोलवलेलं होतं. मी सुद्धा सरांच्या क्लासेसवर स्पोकनचे क्लास जॉईन केलेले होते त्याच्यामुळे मलाही बापूंविषयी म्हणजे मी बऱ्याच वेळेस ऐकायची. आणि त्यावेळेस केंद्र अधिकृत नसल्यामुळे औरंगाबाद केंद्रावरून बापू आलेले होते. त्यावेळेस कर्वे काकाही सोबत आले व त्यांनी बापूंविषयीचे अनेक अनुभव आम्हाला सांगितले. आणि शशिकांत सिंहांनी ज्यावेळेस आम्ही दर्शन घेऊ लागलो त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही चरणांवर डोके ठेवून तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती बापूंना बोला, बापू नक्कीच ती पूर्ण करते. आणि माझ्याही मनामध्ये एक सुप्त इच्छा अशी होती की मला शिकवण्याची म्हणजे शिक्षिका बनण्याची खूप आवड होती. परंतु माझं BSc नंतर एका जॉईंट फॅमिलीमध्ये लग्न झालं आणि नंतर एक वर्षातच मुलाच्या संगोपनाची जबाबदारी माझ्यावर पडली आणि जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे बिलकुलच वेळ नाही भेटायचा आणि माझा कॉन्फिडन्स कुठंतरी डाऊन झालेला होता. त्याच्यामुळं आपण साधारण म्हणजे बालवाडीच्या मुलांना शिकवू शकत नाही असे एवढा कॉन्फिडन्स पण माझ्यात नव्हता. पण सरांनी जेव्हा सांगितलं की तुमची इच्छा बापूंच्या चरणांवर डोकं ठेवून बोला त्यावेळेस मी इच्छा व्यक्त केली की बापू राया मला इथे क्लासवर शिकवायचं आहे, मला इथे उभं राहून शिकवायचं आहे असं मी बोलले. आणि खरंचच काहीच महिन्यामध्ये मी शशिकांत सिंहांच्या क्लासवरच डायरेक्टली दहावीच्या मुलांना ग्रामर शिकवलं. आणि त्यावेळेस मी ज्यावेळेस पहिल्यांदा शिकवलं त्यावेळेस मी बापूंना आधीच प्रार्थना करून गेलो होतो की बापू मी पहिल्यांदा शिकवते, तू मला काही जमेल का नाही मला माहीत नाही पण तूच माझ्या तोंडात माझ्या शिकडून वधून घे किंवा तूच माझ्या तोंडातून बोल. आणि खरंच मला विश्वास पण नव्हता की आपण इतकं चांगलं मुलांना शिकवू शकतो. आणि नंतर मी सरांच्या क्लासमध्ये जॉईन झाले. काही वर्षांनी मी BEd पण केलं. अशा प्रकारे शिक्षिका बनण्याची जी माझी इच्छा होती ती बापूंनी इथे पूर्ण केली. आणि तेव्हापासून आम्ही बापूंच्या चरणांशी इतके दृढ झालो की रोजनिशी आम्हाला काही ना काही अनुभव यायचेच बापूंचे. आम्ही प्रत्येक गोष्ट बापूंना साक्षी ठेवून सांगायचो, प्रत्येक गोष्ट करायचो. जसं आम्ही बापू वेडेच झालो होतो की आमच्या मनी ध्यानी श्वासात बापूच असायचा. जसं आपल्याला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन महत्त्वाचं असतं तसंच बापू आमच्यासाठी महत्त्वाचा झाला. श्रीराम अंबज्ञ.